नवीन पनवेल मधील सेंट जोसेफ शाळेतील फी वाढीचं प्रकरण दिवसेंदिवस चिघळताना पाहायला मिळतंय. दरम्यान मंगळवारपासून संतप्त पालकांनी शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात उपोषणाला सुरुवात केली आहे. नवीन पनवेलच्या सेंट जोसेफ शाळेच्या विरोधात पालकांचं आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांची बेकायदेशीर फी वाढ करून शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांबरोबरच पालकांची देखील प्रतारणा करत आहे. फी वाढीमुळे शाळा व्यवस्थापन आणि पालकांमध्ये जोरदार वाद सुरू आहे. इतकंच नाही तर विभागीय शिक्षा उपसंचालकांनी देखील फी वाढीवर रोक लावण्याचे आदेश दिले होते. यानंतरही सेंट जोसेफ विद्यार्थ्यांकडून फी घेतलीये, ज्याच्या विरोधात पालकांनी आवाज उठवलाय. शाळा व पालक यांच्यातील वाद मिटवण्यासाठी खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर देसाई यांनी सोमवारी एक बैठक बोलावली होती. मात्र शाळेच्या मुख्याध्यापिका बैठकीला उपस्थित न राहिल्यामुळे संतप्त पालक मंगळवारपासून उपोषणाला बसलेत. दरम्यान शाळेत परीक्षा सुरू आहेत आणि 5 दिवसांपासून मुख्याध्यापिका शाळेत हजर नाहीत, तर जाणून बुजून असं वागत असल्याचा आरोप पालकांनी केलाय. आज आम्ही सर्व पालक वर्ग सेंट जोसेफ शाळेच्या मनमानी कारभाराला कंटाळून आणि वैतागून इथे आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत. तर कारण असं आहे की आम्ही वेळोवेळी शाळेकडे तक्रारी केलेल्या होत्या. ज्या शाळेनी जी फी दरवाढ केलेली होती ती चुकीच्या पद्धतीने केलेली होती, त्याबद्दल आम्ही शाळेशी दरवेळी चर्चा करून ती दरवाढ रद्द करावी म्हणून मागणी केली होती. त्याची दखल शाळा आणि सेंट जोसेफ प्रशासनाने घेतली नाही, म्हणून आम्ही जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे त्याची तक्रार केली. जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी इथे चौकशी करून आम्हाला अहवाल दिला. त्याच्यामध्ये त्यांनी शाळेनी दरवाढ केलेली ही पूर्ण बेकायदेशीर आणि चुकीच्या पद्धतीची केलेली आहे असा अहवाल दिला. तरी देखील शाळा प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. पालकवर्गाने शिक्षण मंत्र्यांची बैठक घेऊन त्यांना देखील निवेदन दिले आणि उपसंचालक चर्नी रोड मुंबई येथे देखील या शाळेच्या फी दरवाढीविरुद्ध आणि इतर काही मुद्दे होते त्याबद्दल तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन उपसंचालकाने देखील ह्या फी दरवाढीला स्थगिती दिलेली आहे. तरी देखील सेंट जोसेफ प्रशासनाची मनमानी कारभार असा आहे की सरकारी आदेशाला केराची टोपली दाखवण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे आणि याची सरकार दरबारी देखील कोणती दखल घेतली जात नाही ही आजची शोकांतिका आहे.